आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चुकीचं समजू नकोस गंगा. आता समजण्यासाठी काय उरलंय? मला साडी बदलताना लपून बघत बसला असं करताना तुम्हाला लाज नाही वाटली? नाही ग, मी देवसेनाला शोधत आलो होतो. ते मी इथे असल्याचं जाणून न घेता तू साडी बदलायला घेतली म्हणून मला काय करायचं ते कळत नव्हतं. म्हणूनच मी इथे लपून बसलो. स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू नका. हे सगळं तू प्लॅन करूनच केलंयस. हे सगळं तुझ्या खिशातल्या पेनावरून कळतंय. तुझं वय काय, माझं वय काय? तुला मी माझ्या वडिलांचं मान मानत होते, पण तू एवढं नालायकपणे वागलास. किती नीच माणूस आहेस. तुझी बुद्धी एवढी फिरलेली असेल असं वाटलं नाही. माहित असत तर तुला या घरात घुसू दिलं नसतं. मी जे काही केलं ते चुकीचंच आहे. माझ्याकडून नकळत हे सगळं घडलं. हे नकळत कसं घडू शकतं? तू एक घरंदाज माणूस असून सुद्धा एका मुलीची इज्जत कशी जपायची एवढं सुद्धा शिकला नाहीस का? तुला एक मुलगी असून सुद्धा कसं वागायचं कळत नाही तुला? तू कशाला जगतोयस? मुलगी घराबाहेर पडल्यानंतर तुमच्या सारख्या भोगी नजरांना सामोरी जाते आणि तुमच्या सारखेच लोक घरात पण असेच वागतात. थोडी सुद्धा माणूस की नाहीये? मला माफ कर ग गंगा. काही बोलू नका. नजरे समोर परत येऊ नका. निघा इथून.
गंगा काय झालं अशी लाईट बंद करून का बसली आहेस? तुझा चेहरा असा का पडलाय? काय झालं? कोण काय बोललं का तुला? हो, एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं सांग तरी. जे घडलंय ते सांगताना मलाच लाज वाटते. मी या घरात तुम्हाला काही करायला सांगितलं तर तुम्ही कराल का? तू सांगितल्यानंतर मी ऐकणार नाही असं कधी झालंय का गंगा? सांग ना काय झालं ते तरी सांग. त्या सत्यनारायणला बाहेर काढा, त्याची तीच लायकी आहे. आपल्या घरात राहायची त्याची लायकी नाहीये, खरंच नाहीये. त्याच्याबद्दल जाणून न घेता त्याला घरात ठेवलं चूक झाली. आता तो या घरात नाही राहायला पाहिजे, त्यांना बाहेर काढा. तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? तुला माझ्याशी असं बोलायला कोणी सांगितलंय का गंगा? कोणी नाही सांगितले, मी स्वतःच बोलते. तू नाही बोलत आहेस, देवी आत्यानेच तुला हे सांगण्यासाठी भडकवलेलं आहे. आधीच देवी आत्याने सत्यनारायण मामांना खोट्या आरोपात अडकवलंय. त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला म्हणून तुझा वापर करून ते त्यांना बाहेर काढण्यासाठी तुझा वापर करतायत. तुमची आत्या असं काही करत होती हे मला माहित नव्हतं. तो माणूस ज्या पद्धतीने वागलाय त्यामुळे मला या घरात त्याला नाही ठेवायचं. ते असं काय वागले तुझ्यासोबत? त्याची नियत चांगली नाहीये. आता हे कशावरून बोलतेस? मी सांगतेय ना, माझ्यावर तुमचा विश्वास नाही. तुझ्यावर विश्वास नाही असं नाहीये, पण तू एखाद्यावर असाच आरोप करत असशील तर कसं मान्य करू? मी सांग ना मला. ठीक आहे, मामांनी असं काय केलं ते मला सांग, मग मी त्यांना घराबाहेर काढायचं की नाही ते ठरवतो. सांगितलं तर तुम्हाला सहन नाही होणार. मी सहन करेन, बोल. तुला सांगायचं नाहीये ना, कारण तुला खोटं बोलता येतच नाही गंगा. आपल्या घरात वडीलधाऱ्या माणसांची कमी पूर्ण करण्यासाठी सत्यनारायण मामा आलेले आहेत. आपल्या घरात थांबले तर आपल्यालाच त्यांची मदत होईल, आपल्याला कसला त्रास होणार नाही.